महाराष्ट्र मोटर वाहन विभाग की ओर से परिवहन के नियम तोड़ने पर हजारों रुपए के चालान लगाए गए हैं। ये चालान आम आदमी की महंगाई में कमर तोड़ रहे हैं, जिसके विरोध में आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना की ओर से आंदोलन किया जा रहा है। महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभाग की ओर से बड़े पैमाने पर बढ़ाए गए जुर्माने के विरोध में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन पर बैठी है। आंदोलनकर्ताओं का कहना है कि छोटे गाड़ी मालक जो अपनी गाड़ी चलाकर अपने परिवार का पेट पालते हैं, मगर आरटीओ की तरफ से लगाई गई पासिंग फीस बढ़ाने की वजह से गाड़ी चालकों को काफी दिक्कत आ रही है, जिसके विरोध में आज यह आंदोलन किया जा रहा है। कसा है, अगोदरच महागाई एवढी वाढलेली आहे, अशी एकही गोष्ट नाही की जी महाग नाही आहे, आणि अशा महागाईच्या काळामध्ये आरटीओच्या तर्फे किंवा परिवहन विभागाच्या तर्फे शिस्त लावण्याच्या नावाखाली जी लूटमार सुरू आहे, जो दरोडा टाकण्याचं काम सुरू आहे, आणि वाहतूकदारांना ज्यांना बिचाऱ्यांना नोकऱ्याचं देता आल्या नाही पण ते व्यवसाय करीत असताना त्यांचा व्यवसायसुद्धा लंबा करण्याचे धंदे जे परिवहन खात्याने सुरू केलेले आहेत, आणि शिस्तीच्या नावाखाली जी लूटमार सुरू आहे त्याच्या विरोधात दंड नको फाशी द्या हे अभिनव आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज इथे करण्यात आलेले आहे। या अगोदर 23 मार्च 2022 सुद्धा असेच आंदोलन सचिन भाऊ धोटे यांच्या पुढाकाराने इथे घेण्यात आले होते, पण निर्लज्ज सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे। सातत्याने वाहतूकदारांवर आणि जे गाडीधारक जे लोक आहेत त्या सर्वांवर एक प्रकारे भीषण अन्याय हे सरकार करतात, आणि या अन्यायाच्या विरोधात या आजचा आंदोलन इथे सुरू आहे। वही सचिन धोटे ने कहा है कि गाड़ी की कीमत से ज्यादा आरटीओ फीस ले रही है, जिसके विरोध में जुर्माना नहीं फांसी दो आंदोलन मन से कटा है। परिवहन खात्यामध्ये म्हटलं 365 दिवस काही ना काही घोळ, साप, विंचू, मगरी सगळेच सापडतात, पण त्यातल्यात आम्ही हा अभिनव कार्यक्रम याच्यासाठी इटला की 23 मार्च 2022 सुद्धा आम्ही या अगोदर दंड नको फाशी द्या या मथळ्याखाली आम्ही एक यावेळेस मोर्चा काढला होता, आंदोलन काढलं होतं की ज्या एक टनाचा जो दंड जो त्यावेळेस सरकारने केला होता 40,000 ते 45,000 दंड होता, त्यामुळे आम्ही ज्यावेळेस त्या केलं आंदोलन ज्यावेळेस केलं त्यावेळेस सरकारला आम्ही चांगलं वेठीत धरलं, आमचं निवेदन शासनापुढे पाठवलं, त्या आंदोलनाला आम्हाला यश आलं, संपूर्ण महाराष्ट्रात ते आंदोलन चांगलं झालं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात तो आदेश लागू झाला, तो दंड एक 20,000 रुपये 22,000 रुपये त्यांनी तो कमी केला। त्याच अनुषंगाने आता नंतर 2 वर्ष होत नाही या निर्लज्ज सरकारने परत असा एक घोळ केलेला आहे की जे गाड्यांना रस्त्यावर चालण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र ज्याला पासिंग फी म्हणतो आपण, ज्याला पासिंग लागतं, फॉर्म नंबर 38 ज्याला म्हणतात, ती पासिंग करण्याकरता ज्या वाहनाची किंमत असते 600 रुपये, ती विलंब जर झाला तर ती विलंब त्याला विलंब दंड जो आकारला जातो तो 1,00,000 1,50,000 अशा स्वरूपात दिते, म्हणजे त्या वाहनाची किंमत जी आहे ती मात्र झाली 50,000 वाहनाची किंमत आणि त्याला दंड म्हणून आकारता येईल 1,00,000 रुपये 1,50,000 रुपये, मग अशा त्या वाहनधाऱ्याची काय करावं, त्याची उपासमारीची वेळ आहे की काय, त्यांनी करा का नाही, गाडी चालवावं विकावी काय करावं। सरकार परिवहन के नियम लोगों ने मानना चाहिए, इसलिए बड़े पैमाने पर जुर्माने की राशि में बढ़ोतरी करी है, मगर इसका असर कुछ अलग भी हो सकता है, जिसका खामियाजा इस तरह आंदोलन के रूप में भी दिख रहा है। गाड़ी पासिंग की फीस गाड़ी की कीमत से ज्यादा हो रही है, ये बातें सरकार को समझ में आनी चाहिए। इन चीजों से आम जनता के जीवन पर गहरा असर पड़ता है और विभाग की ओर से अवैध वसूली भी। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।